इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन बिजापुर बेस सोलापुर। पन्हाळा येथील पुसाटी बुरुजाकडे जाणाऱ्या मार्गावरील तानपीर दर्ग्याची व परिसरात असणाऱ्या अन्य तुर्बतींची अज्ञात समाजकंटकांकडून मोडतोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यानंतर पन्हाळ्यात काही काळ वातावरण तंग राहिलं, मात्र पन्हाळ्यात सामाजिक सलोखा असल्याने तातडीने हिंदू मुस्लिम समाजातील सर्वांनी एकत्रित येऊन तासाभरात समाजकंटकांकडून मोडतोड केलेल्या कबरी पुन्हा उभारल्या आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या आठवडाभर सोशल मीडियावर पन्हाळ्यात अचानक नव्या दर्ग्याचा बांधकाम होत आहे असे चुकीचे संदेश व्हायरल करून शेकडो वर्षाची परंपरा असणाऱ्या दर्ग्याबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू होता। गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी या दर्ग्यात येऊन तानपीर बाबांची तुर्बत तसेच परिसरातील अन्य तुर्बतींची मोडतोड केली। ही बाब पहाटे पन्हाळा पोलीस आणि पुजाऱ्यांच्या लक्षात आली, त्यानंतर या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला। सकाळपर्यंत ही बातमी गावभर पसरली, मात्र सर्व हिंदू मुस्लिम समाजातील भक्तगण एकत्र आले आणि त्यांनी तातडीने या तुर्बतीची दुरुस्ती करत तासाभरात तुर्बती पूर्वीप्रमाणे केल्या। रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन। बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन। आमच्या इथे जीन्स टी शर्ट्स ट्राउजर्स शर्ट्स पैंट्स जैकेट्स आदि वरायटीज उपलब्ध। तसेच दिवाळी होळी रमजानी बकरी ईद आंबेडकर जयंतीचेही शॉपिंग करा। आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन मक्का मस्जिद शेजारी बिजापूर वेस सोलापूर। संपर्क 9921037094।